बच्चों, आंगनवाड़ी कर्मचारी कृति समिति आईटक नागपुर द्वारा 20 फरवरी से बेमुदत संपर्क किया जा रहा है। वो संपर्क अभी भी जारी है तथा आंगनवाड़ी कर्मचारी अपनी मांगों को लेकर नारेबाजी करते हुए भी इस वक्त नजर आए। मैं रेखा कोहल, महाराष्ट्र राज्य आंगनवाड़ी बालवाड़ी कर्मचारी यूनियन आईटक संघटनेची जिल्हा सेक्रेटरी। आज शासनाने किती दिवसापासून तरी आम्हाला मानधनवाढीचा प्रश्न आहे हाताळत नाही आहेत। 2018 मध्ये आम्हाला मानधनवाढ दिली होती या शासनाने, पण या शासनाने असं झालं आहे की आज जे कर्मचारी आहे जे तळागाळात काम करताय अशा अंगणवाडी भगिनीकडे त्यांचं शासनाचं दुर्लक्ष आहे। अशा वेळेस आम्ही आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही काय करत आहोत की आम्ही संपावर बसले आहे 20 तारखेपासून। येत्या 20 तारखेपासून आम्ही संपावर बसल्यामुळे या शासनाला कुणाचीच दया येत नाही अशी सरकार आहे ही। म्हणून आम्ही पाहत आहोत की 2018 मध्ये जी मानधनवाढ झाली नाही आजपर्यंत, तर ही मानधनवाढ व्हायला पाहिजे। एकीकडे खासदाराची मानधन वाढत आहे, एक त्यांना पेन्शन लागू होत आहे, पण आज आमच्याकडे अंगणवाडी सेविका रिटायर होऊन सुद्धा त्यांना पेन्शन मिळत नाही आहे अशी आमची गत येऊन पाहत आहे। आज पाहत आहो की शासन एकीकडे महागाई एवढी वाढवत आहे, एवढी महागाई वाढवत असताना सुद्धा शासनाने हा विचार केला नाही की ह्या मदतनीस 4,500 रुपयामध्ये कशी मानधनवाढ, एवढीच्या मानधनामध्ये आपल्या मुलाचं शिक्षण करेल, आपलं किराणा भरेल, इलेक्ट्रिक बिल की सिलेंडर बिल भरेल, ह्या सगळ्या गोष्टी जरी असेल तरी ह्या शासनाला आजच्या काळामध्ये 4,500 रुपयामध्ये कुणाचं घर चालते? आणि हे घर चालत नसताना सुद्धा ही राब राब राबते त्या अंगणवाडी सेविका, बाहेरचं काम कुठं न करता छोट्या छोट्या मुलांना, त्या समाजाच्या मुलांना, हा भावी पिढीला घडवण्याचं काम ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करत असते। हे सगळं करत असताना तिला ही जाणीव नसते की माझं काय होईल, पण ती करत असते समाजासाठी, समाजाच्या मुलासाठी। आणि ही शासन मात्र एवढा नालायक सरकार झालेली आहे की या शासनाला कष्ट करी घाम करी जे समाजासाठी काम करत असतात अशा महिलांचा मानधनवाढीचा प्रश्न हाती धरत नाही आहे। आज आम्हाला एवढं दुःख होते की आमच्या महिला भगिनी रिटायर झाल्या, रिटायर झाल्या सुद्धा तरी त्यांना पेन्शन मिळाली नाही, मरून गेल्या त्यांच्या हातात पेन्शन नाही, अशा सरकारचं करायचं तरी काय? आमचे एवढे मोठे प्रश्न आहेत। आम्हाला कमीत कमी 24,000 रुपये मानधन पाहिजे होतं, पण आज तो मानधन तर वाढवण्याचा विचारच नाही करत, महागाई लागत जिकडे तिकडे भरमसाठ वाढवत आहे। आज लोकांना खरं म्हटलं तर दरवर्षीला त्यांना इन्क्रीमेंट देतात शासन, पण आम्हाला दरवर्षीला मानधन वाढवत नाही आहे। कमीत कमी आम्हाला दरवर्षीला मानधन वाढवावं अशी आमची इच्छा आहे। ह्या शासनाला विनंती आहे की आम्हाला ह्या वर्षी जोपर्यंत आमचं मानधन वाढत नाही तोपर्यंत आम्ही ह्या संपावरच राहू, आणि शासनाने आमची दखल घेतली पाहिजे आम्ही असं समजतो।